मैत्रिणींनो नमस्कार प्रत्येक गृहिणी आणि स्वयंपाक घर यांचं अतूट असं नातं आहे पूर्वी गृहिणींचा बराचसा वेळ स्वयंपाक घरात जायचा आता गृहिणी जरी नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडत असली तरी जेव्हा ती घरी असते तेव्हा ते ती बराचसा वेळ स्वयंपाकघरातच असते स्वयंपाकघराच्या स्वच्छतेपासून स्वयंपाक करून डबे भरेपर्यंत ती स्वयंपाकघरातच कार्यमग्न असते अशा वेळी या साऱ्या मागचं विज्ञान जर गृहिणींनी समजून घेतलं तर स्वयंपाकाचं पोषण मूल्य वाढेलच याशिवाय घरातल्या सर्व सदस्यांची प्रकृतीही उत्तम राहील स्वयंपाकघरातलं विज्ञान या विषयावर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये सुवर्णा देशपांडे आलेले आहेत सुरुवातीला त्यांची ओळख करून देते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेमध्ये सुवर्णाताई माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसंच शिक्षण मंडळ कराडचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळालेला आहे स्वयंसुखी स्वप्न पेरणारी माणसं स्मार्ट किचन पौष्टिक डबा अशा पुस्तकांचं तसंच बालभारतीच्या काही शैक्षणिक पुस्तकांचंही लेखन त्यांनी केलं आहे सुवर्णाताई नमस्कार नमस्कार आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद मॅडम स्वयंपाकघरातलं विज्ञान याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत तर सुरुवातीला मला असं सांगा की स्वयंपाकघर आणि विज्ञान यांचा कसा संबंध आहे मैत्रिणींनो खरं सांगू का तुम्हाला की विज्ञान आणि गणित हे दोन विषय असे आहेत की ते आपल्या सगळ्या जीवनातच सामावलेले आहेत त्यामुळं स्वयंपाकघरात हे विज्ञान आहेच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जी कामं करतो ती सगळी विज्ञानाशी रिलेटेड आहेत पण आपल्याला ती एवढी फॅमिलीयर झाली आहेत की ह्यात विज्ञान आहे असं आपल्या लक्षात येत नाही तर आजच्या आपल्या गप्पातून त्यात कसं विज्ञान आहे हे आपण जाणून घेऊया म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे अगदी गृहिणी सकाळी स्वयंपाकघरामध्ये येते आणि चहासाठी गॅस ऑन करते तिथूनच या विज्ञानाला सुरुवात होते फक्त त्याची जाणीव आपल्याला नसते अगदी खरं आहे सकाळी आपण उठण्याची जी वेळ आहे ना त्या वेळेत पण विज्ञान आहे सूर्योदयापूर्वी जर आपण उठलो आणि कामाला लागलो तर आपली सकाळच्या ज्या सगळ्या क्रिया असतात त्या व्यवस्थित पार पडतात आपली झोप पूर्ण झालेली असती तर आपल्याला फ्रेश वाटतं आळस येत नाही सकाळी म्हणजे ती जी उठण्याची वेळ आहे इथूनच विज्ञान सुरू होतं बरोबर म्हणजे मला असं वाटतं की गृहिणी जे पहिलं पाऊल ठेवते स्वयंपाकघरामध्ये त्याच्या मागचं सुद्धा विज्ञान त्या वेळेच्या मागचं विज्ञान तिने समजावून घेतलं पाहिजे अगदी खरंय तुमचं आपण उठल्या उठल्या आपलं पहिलं काम असतं चहा करणे प्रत्येक घरात गृहिणी सर्वांसाठी चहा करत असते हु. तर हा चहा करताना पहिल्यांदा आपण गॅस ऑन करतो गॅस म्हणजे एलपीजी इथनच आपण विज्ञानाला सुरुवात करतो किंवा गेल्या गेल्या आपण आधी स्वयंपाकघरात लाईट ऑन करतो आलं विज्ञान इथं पण चहाला पातेल केवढं ठेवायचं किती जणांचा चहा बनवायचा दुधाचं पाण्याचं साखरेचं चहा पावडरचं प्रपोर्शन काय पाहिजे या सगळ्यात सायन्स आहे चहा आपण कसा बनवतोय की असा चहा बनवला पाहिजे की तो शरीराला आरोग्यकारक झाला पाहिजे चहा पिऊन समोरच्या माणसाला ऍसिडिटी नाही झाली पाहिजे किंवा डॉक्टरांनी आता चहा तुम्ही बंद करा अशी सांगण्याची वेळ नाही आली पाहिजे बरोबर तर मला असं वाटतं की घरातली सगळी लोक निरोगी आहेत असं समजून आपण किती चहा पावडर वापरायची दूध किती वापरायचं साखरेचं प्रमाण काय असावं किती वेळ उकळवायचा करेक्ट किती वेळ उकळवायचा त्याच्यामध्ये आलं सुंठ गवती चहा हे घालून त्यातलं पोषण मूल्य वाढवायचं का या तिन्ही गोष्टी उन्हाळ्यात घालायच्या का पावसाळ्यात घालायच्या हे या सगळ्यात विज्ञान आहे तुम्ही जसं मगाशी म्हणाला तसं गणित सुद्धा इथे आलं की कि किती चमचे घ्यायचं काय आणि किती उकळवायचं गणित आणि विज्ञान या दोन्हीला अशी सुरुवात सकाळच्या चहापासूनच होते असं आपल्या लक्षात येतं म्हणून मला मी गणिताची शिक्षिका आहे ना ह्याचा खूप सार्थ अभिमान आहे <laughs> मी हे दोन्ही विषय शाळेत शिकवते आणि आपल्या सगळ्या रोमारोमात म्हणजे सगळं गणित आणि विज्ञान इथूनच सुरुवात होती म्हणजे बरोबर पाहता आपल्याला असं वाटतं की खरं काय संबंध आहे स्वयंपाकघर आणि या गोष्टींचा पण तो किती घनिष्ठ संबंध आहे हे आपल्या आता लक्षात येत आहे आता आपण पुढे जाऊया आपल्या सकाळच्या ब्रेकफास्टकडे तर त्याच्या मागच्या विज्ञानाविषयी किंवा तो कसा असावा याच्यासाठी तुम्ही काय सांगाल गृहिणींना आणि घरातल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं एक शरीर मेंटेन असावं हा कुठे चरबीचे थर नको मला तर प्रत्येक जण बॅलन्स डायट कसं पाहिजे या सगळ्याच्या माग लागलेलं असतं या सगळ्या टिप्स वाचत असतं घेत असतं तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा ब्रेकफास्ट कधी पाहिजे रात्रीचं जेवण आपण सात ला साधारण घेतलेलं असतं आणि आपली ब्रेकफास्टची वेळ साधारण चौदा तासांनी म्हणजे नऊ वाजता असली पाहिजे थोडीशी दुरुस्ती करते तुम्ही हे जे म्हणताय की सात वाजता रात्रीचं जेवण घेतलेलं असतं हे सगळीकडे असं होतं असं नाही पण असं व्हायला पाहिजे वास्तव yes. नाही का हा? आज ऐकलं आणि उद्या पण ते नाही आपल्या आचरणात येणार आहे पण आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट कळती तर आपण हळूहळू स्वतःच बदल करतो तर हा जो ब्रेकफास्ट आहे हा उपास सोडायचा चौदा तासाचा उपास सोडायचा तर हेच एक उत्तम डाएटचं एक पहिली पायरी आहे म्हणायला हरकत नाही की संध्याकाळी सात वाजल्यापासून सकाळी नऊ वाजल्यापर्यंत काहीही खायचं प्यायचं नाहीये थोडा चहा चालणार आहे आपल्याला बरं तर हा जो ब्रेकफास्ट आहे तर हा प्रोटीन युक्त असला पाहिजे हा इथून पुढे आपल्याला काम दिवसभर आपण पळणार आहे नोकरीच्या ठिकाणी घरातलं सगळं काम करणार आहे तिथं आपल्याला वेगळी वेगळी टेन्शन आहेत तर आपला आहार असा पाहिजे की आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे आपल्यात एनर्जी आली पाहिजे मग काय खाल्लं पाहिजे तर प्रोटीनचा जास्त रिच असे पदार्थ असले पाहिजेत सोयाबीन असेल जे अंडी खातात त्यांनी अंडी अंडी ब्रेड किंवा अगदी साध का एक पाच मिनिटात दहा मिनिटात होणारे कांदे पोहे उपमा थालपीठ म्हणजे हे जे आपले परंपरेने आलेले पदार्थ आहेत याचा आपण वापर करू शकतो फक्त ते अजून पौष्टिक कसे होतील याचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये मा मला वाटतं करायला हरकत नाही अगदी खरं आहे जसं तुम्ही म्हणाला तसं थालीपीठ आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळी पिठं आधीच आहेत एक सांगते की कुठलाही पदार्थ करताना आता आपण असा विचार आहे की त्यात आपण जास्तीत जास्त पिठं जास्तीत जास्त भाज्या कशा ऍड करू जेवढं तुम्ही ऍड करत जाल ना तेवढं त्याचं पोषण मूल्य वाढणार आहे आणि जेवढी त्याच्यावर प्रक्रिया कमी कराल तेवढं त्याचं पोषण मूल्य वाढतं टिकून राहणार टिकून राहणार आहे आणि ते शरीराला खूप प्रमाणात भाज्या आणि कमी पिठं पिठामध्ये ज्वारीचं असेल बाजरीचं असेल तांदळाचं गव्हाचं डाळीचं वाढली पोषण मूल्य धडात धड दड़। आणि ज्या पालेभाज्या असतात म्हणजे मुलं पालेभाज्या खात नाहीत अशी एक तक्रार गृहिणींची असते तर असं तुम्ही थालीपीठामध्ये घातलं तर ते नकळत त्यांच्या पोटामध्ये जाईल आणि एक पौष्टिक असा ब्रेकफास्ट हेल्दी असा ब्रेकफास्ट गृहिणी घरातल्या सगळ्यांना देऊ शकेल तुमच्या वर्णनावरणं वरेन माझ्या डोळ्यासमोर आता हिरवगार छान थालीपीठ <laughs> आणि त्याच्यावर असा मोठा लोण्याचा गोळा दिसतोय <laughs> वा <वावा>, मला <मस्तो। laughs> <laughs> असं वाटतं आपल्या हे बोलणं ऐकून नक्कीच गृहिणी आता घरोघरी असं थालीपीठ नक्की बनवतील yes. आणि जो काही ब्रेकफास्ट त्या बनवतायत तो प्रोटीन रिच कसा असेल हेल्दी कसा असेल कळची काळजी नक्की घेतील आता आपण पुढे जाऊया की दुपारचं जेवण असतं आपलं तर त्याच्यामध्ये काय काय समावेश कशा कशाचा असावा असं म्हणतात की ब्रेकफास्ट हा राजासारखा असावा दुपारचं जेवण हे सामान्य माणसासारखं असावं आणि रात्रीचं जेवण हे गरीबासारखं भिकाऱ्यासारखं असावं भिकारी शब्द नाही हो योग्य गरीबासारखं कमी, कमी, कमी म्हणजे कर... येस कमी म्हणजे क्वांटिटी कमी क्वांटिटी आणि त्यातलं तेल तूप मसाले हे पण कमी असं रात्रीचं जेवण तर आता आपल्याला जे दुपारचं जेवण आहे ना त्यामध्ये असा बदल करायचा आहे की पोळी किंवा भाकरी किंवा भात यापैकी एकच आपण चॉईस करायचंय जे तुम्हाला आवडेल ते किंवा रोज यात तुम्ही बदल करू शकता आज भाकरी खाल्ली ना उद्या पोळी परवा दिवशी भात पण एका वेळेला हे तिन्ही नकोय मी सगळ्यांच्या फिगर छान राहाव्यात स्त्रियांना जे आपल्याला वाटतं सगळ्यांना सो त्या दृष्टिकोनातनं बोलतीये तर या पोळी भाकरी आणि भाताचं प्रमाण कमी आणि भाज्या कोशिंबिरी ह्याच दही ताक लोणी तूप ह्याचं प्रमाण भरपूर असा जर आपला जेवणाचं ताट असेल तर आपले चरबी कुठं वाढणार नाही आपल्या शरीराला पुरेस तूप तेल वंगण जे आपण सगळ्या शरीरातल्या जॉइंट्सला पाहिजे ते आपल्याला त्यातनं मिळू शकेल आणि आपण उत्साही राहू झोप येणार नाही दुपारी जिथे कामाच्या ठिकाणी असो किंवा घरी घरी असणाऱ्यांना पण खूप कामं असतात तर याने आपल्याला पेंग येणार नाही आणि आपण फ्रेश राहू सलॅडचे प्रकार आहेत खूप हा कोशिंबिरी तर आपल्याला पाहिजेत आणि आता आपल्याला मार्केटमध्ये बाराही महिने सगळं मिळतं आता सिजनल हा शब्दच राहिला नाही खरंय तर रोज व्हरायटी म्हणजे माझ्याकडे मुलं जेव्हा मा लहान होती आम्ही मुलांना विचारून रोजची कोशिंबीर रोजची चटणी रोजची भाजी म्हणजे इव्हन मी माझ्या शाळेत माझ्या वर्गात मी डबा लिहून देते बर, तो डबा आठ दिवसाचा म्हणजे आम्ही शनिवारी तो लिहितो शेड्यूल असतो अगदी अगदी की मुलांना पौष्टिक कसं मिळेल मिळेल तर असा तुमचा दुपारचा जेवणाचा मेन कोर्स येतो आपला दिवसभरातला सो तो परिपूर्ण असावा अतिशय महत्वाचा आहे आणि आवश्यक ते सगळे घटक त्याच्यातून कसे पोटामध्ये जातील अजून एक आपण डब्यात नेताना शक्यतो कोरडी भाजीला प्राधान्य देतो हु. पण आता काही कंपन्यांचे डबे बाटल्या आपण लिक्विड नेऊ शकतो तर मला असं वाटतंय की लिक्विड किंवा सेमी फ्लुईड अन्न जास्त गेलं पाहिजे पाण्याचं प्रमाण आपली बॉडी आहे ना ही हायड्रेट राहिली पाहिजे पाणी भरपूर पिलं पाहिजे आणि ज्या भाज्या आहेत त्या पातळ भाज्या कढी आमटी किंवा कच्चं सॅलड असेल ते याच्या पोटात गेलं पाहिजे दह्याचं प्रमाण ताकाचं प्रमाण पातळ जास्त पाहिजे आपलं अन्न तर ते पचायला सोपं जातं आणि ते अंगिला म्हणजे मला असं वाटतं की दुपारच्या जेवणाबरोबरच तुम्ही डब्या मागचं विज्ञानही सांगून टाकले डबे भरणं आणि डबे नेणं हे आता अगदी घरोघरी झालेलं आहे कारण घरी कमी का लोक असतात बाहेर पडतात नोकरीच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने गृहिणी बाहेर पडते तेव्हा तिने सुद्धा डबा कसा नेला पाहिजे डब्यामध्ये पूर्ण बाहेरचे जे फरसाण ब्रेड हे सगळे पदार्थ वर्ज्य केले पाहिजेत मुलांना आवडतील मुलांना विचारा त्यांना सहभागी करून घ्या आज नवऱ्याच्या आवडीचा डबा असेल उद्या मुलाच्या परवा दिवशी तुमच्या बर असं जर त्यांना इन्वॉल्व्ह करून घेतलं तर हा रंगीबेरंगी डबा पाहिजे म्हणजे आपल्याला प्लॅस्टिक रंगीबेरंगी नकोय किंवा डबे घेताना आपण प्लॅस्टिक अव्हॉइड करायचं आपण आज पर्यावरण प्रेमी पर्यावरणपूरक जीवनशैली आचरणात आणतोय तर आपल्या स्वयंपाकघरातून आपल्या रोजच्या ह्याच्यातून प्लॅस्टिक हद्द पार केलं पाहिजे सो आपले डबे स्टीलचे असले पाहिजे काच पण उत्तम काचेवर पण कुठलाही गरम पदार्थ आपण टाकला तर परिणाम होत नाही त्यामुळे हे दोन प्रकारचे डबे पाहिजेत आणि त्यात जेवढे रंग इन्व्हॉल्व असते बर म्हणजे टॅमॅटो आहे काकडी आहे बीट आहे एक पिवळी आमटी आहे ब्राऊन कलरची तुमची पोळी आहे पांढरा शुभ्र भात तुम्हाला एक सांगते की वरण भात लिंबू तूप लोणचं परिपूर्ण आहार चौरस आहार आपण ज्याला म्हणतो म्हणजे महाराष्ट्रीयन जेवण जे आहे त्याच्यामध्ये हा आहार आहेच आहे पण बदलत्या काळानुसार आपण जे काही बदल केले जेवणामध्ये त्याचा विचार केला गेला पाहिजे आपला पारंपरिकचा विषय आलाय म्हणून मला असं सुचत की जे आपण नैवेद्याचं ताट वाढतो ना त्याच्यासारखा परिपूर्ण आहार नाही त्यात पण इतके पूर्वजांना सायन्स विज्ञान असे शब्द किंवा ते सांगता आलं नसेल हु, पण आपल्या त्या ताटात उजव्या बाजूला जे पदार्थ असतात ना किंवा आपण गवल्याची खीर खाऊन सुरुवात करतो हुँ। याचा असं एक शास्त्र आहे की पहिल्यांदा गोड खायचं जिभेवरचे जे सगळे रस आहेत ते स्त्रवले पाहिजेत म्हणजे पुढचं अन्न जे आहे ना तर ते खूप छान पचलं जातं तर त्या ताटाच्या उजव्या बाजूचे पदार्थ मनमुरात खायचेत जे जवळ आहेत ते पण मनमुरात खायचेत जे लांब आहेत लोणचं पापड पापडी डाळ हे हाँ, कमी खायचे म्हणजे ते ताट वाढलंय कसं ह्यालाही महत्व आहे पदार्थ कुठले आहेत ते तर चौरस आहेतच डावी बाजू उजवी बाजू वाट्या असतात सव पदार्थ असतात आणि काय जवळ वाढलंय काय लांब वाढलंय याच्या मागे सुद्धा एक विचार आहे एक सायन्स आहे सायन्स असं म्हटलं पाहिजे आपल्याला म्हणजे खूप हे कौतुकास्पद आणि आता तो नैवेद्य वगैरे आलाय तर आपले सण आणि सणाची पक्वान्न पण विज्ञान आहे हा। संक्रांतीला गुलाबी थंडी आहे हो हो। आपण गुळाच्या पोळ्या करतो किंवा तिळगुळ करतो तिळामध्ये भरपूर उष्णता हो हो। गुळामध्ये कि शरीराला उष्णता मिळावी हो। या काळात आपण व्यायाम करून आणि पौष्टिक खाऊन वर्षभरासाठी आपलं शरीर कमावतो हु तर भरपूर तूप घालून ती गुळाची पोळी खायची आहे म्हणजे जसे जसे श्रावणात आपण पुरणपोळीवर भर देतो मोदक असतात भाद्रपद मध्ये त्या त्या सीझनला पावसाळा हिवाळा कोणते पदार्थ कोणते अन्न घटक शरीराला पाहिजेत ना ते पक्वान विचार झालेला आहे अगदी आता आपण रात्रीच्या जेवणाकडे वळूया तुम्ही म्हणालातच मगाशी की ते कमी कमी करत आणायचं आहे तर काय असावं रात्रीच्या जेवणामध्ये रात्रीचे जेवण ना सगळ्यात बेस्ट अर्धी भाकरी आणि पालेभाजी आणि ताक किंवा आमटी पातळ उसळ इतकं ते अग... कमी पाहिजे पचायला हलकं पाहिजे आपण बहुतेक करून हॉटेल मध्ये वगैरे जेवायला रात्री हुँ। जातो हुँ। तर थोडं आपण बदलून हे सुट्टी दिवशी सकाळी बाहेर जाऊया आणि रात्री उपासच करूया एक असा ना स्वतःला नियम घालून घेतले तर मला वाटते की आपलं हे सगळं आयुष्य छान होईल कुठेही आपल्याला असं टोकाचं काही की साखर पूर्ण बंद केली तेल वेळ वेळच येऊन द्यायची नाही तर रात्रीचं आपलं जेवण अतिशय कमी तेलकट कमी मसालेदार कारण आपल्या ऍक्टिव्हिटी जसं सूर्यास्त होतो तशा आपल्या ऍक्टिव्हिटी कमी होत जातात शरीराला एनर्जीची गरज कमी होत जाते त्यामुळे अतिशय हलकं की ज्याने ऍसिडिटी होणार नाही आणि ते जेवण आपण ऑफिसमधनं संध्याकाळी सहाला ला येत असू तर ते सात साडेसातला जेवण गेलं पाहिजे म्हणजे माझी तुम्हाला आता माझ्या घरात खूप वर्ष बाई आहे स्वयंपाकाला तर मी शाळेतनं आले साडेपाच पावणे सहालाच की मी व्यवस्थित जिवून घेते मग रात्री एखादं भूक लागली वाटलं तर फळ वगैरे खायचं मग सकाळी नऊला ला ब्रेकफास्ट परत तर हाय मला वाटतं की ह्यानं आपण खूप छान राहू शकतो आणि शरीराला कुठल्याही औषधाशिवाय हा आपण एक आपलं जीवन आनंदी आणि hmm. अशी निरोगी गोळ्या नाहीत काही नाहीत आणि कायम ना, उत्साही तर तरतरी असं आपण काही सुंदर वगैरे नसतो पण जो आपला चेहरा आहे ना hmm. तो आपण काय खातोय याचा प्रतिबिंब तुमची छान असते की चेहऱ्यावर पण एक वेगळं तेज मला असं वाटतं सुवर्णाताई तुम्ही खूप छान सांगितलं की ब्रेकफास्ट पासून म्हणजे सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत एकतर वेळा पाळल्या पाहिजेत कसा आहार कमी कमी करत आणला पाहिजे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असा असला पाहिजे तर आपण गृहिणींसाठी कार्यक्रम करतो एक प्रश्न इथे विचारावा असं वाटतो की गृहिणींना अशी सवय असते की जे काही उरलं सुरलेलं असेल ते संपवायचं आदल्या दिवशीचं राहिलेलं टाकून द्यायला नको म्हणून तर या सवयीविषयी म्हणजे आपण एका अर्थाने असं म्हणतो की वाया जाऊ नये म्हणून गृहिणी ते स्वतः खात असतात शिळं अन्नसुद्धा तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझी सगळ्या गृहिणींना अगदी कळकळीची विनंती आहे की जेवढा मान जेवढा आदर जेवढी काळजी तुम्ही तुमच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची मुलांची करताय ना तेवढी स्वतःची करा मैत्रिणींनो कारण तुम्ही छान राहिला तुमची तब्येत चांगली राहिली तर तुमच्यावर डिपेंड असलेली ही सगळी माणसं छान राहणार आहेत तर मी फार काळजीपूर्वक हे शब्द बोलतेय की क्वचित प्रसंगी अन्न उरलं तरी चालेल हुँ, हुँ, वाया म्हणत नाही मी पण ते तुम्ही पोटात ढकलू नका त्याचीच चरबीचे पोटावर जे कमरेवर आपल्या थर साठतायत ना ते त्या उरलेल्या ना आहेत थोडस अन्न कमी जाऊ देत भूक राहिली आहे ना एखादी काकडी कापा खावा थोडे घरात चुरमुरे आहेत भडंग आहेत ते खावा थोडा स्वयंपाक कमीच करा तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल कुणाला माझं हे वाक्य पटणार नाही पण हे खूप वर्ष मी अमलात आणलेलं आहे की नाही स्वयंपाक जास्त करायचा पूर्वी आपल्याकडे अशी पद्धत होती की दोन पोळ्या घरात शिल्लक अचानक आलं तर आता अशी परिस्थिती राहिली नाहीये एकतर आपण ऑफिसला असतो घरी असलो तरी फोन इतके ते आ, ना ते केल्याशिवाय कुणी आपल्या घरात अचानक येत थोडक्यात म्हणणं असं की मुळातच स्वयंपाक करताना किती आपल्याला लागणार याचा थोडा विचार करा आणि तरी उरलं असेल काही तर ते तुमच्या पोटामध्ये ढकलू नका म्हणजे थोडक्यात जी गृहिणी घरातल्या सगळ्यांचा विचार करते तिने स्वतःचा विचार करणं अत्यावश्यक आहे अगदी म्हणजे हे खूप आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो तब्येतीकडं खाण्याकडं तर सगळ्यांना ही खूप कळकळीची विनंती आहे पण हे लक्षात ठेवावं सुवर्णाताईनी आपल्याला सांगितलंय की कडचा विचार करा स्वतःची काळजी घ्या आता आपण पुढे जाऊया स्वयंपाकघरातली उपकरणं जी आहेत म्हणजे आता ती गरजेची आहेत आणि या सगळ्या उपकरणांच्या साहाय्याने आज गृहिणी स्वयंपाक करते मग तो मिक्सर असेल फूड प्रोसेसर असेल कुकर असेल आणि मायक्रोवेव्ह सुद्धा आता आलेला आहे तर या उपकरणांबद्दल काय तुम्ही सांगाल कसा वापर करावा कितपत करावा आणि त्याच्या मागचं सायन्स काय आहे तर ते कुकर पासून आपण सुरुवात करूया कुकरचं तुम्ही काय सांगाल कुकर कसा वापरायचा येस सकाळी आपला जेव्हा स्वयंपाकाची सुरुवात होती ती आपण पहिलं काम करतो कुकर लावणे तर शक्यतो कुकरचे दोन डबे असतील तीन डबे असतील तिन्हीत काहीतरी शिजवून घ्या भात असेल डाळ असेल एखादी भाजी असेल म्हणजे त्या कुकरला जो गॅस लागणार आहे ना त्या तीन जिन्नस शिजून निघू दे दुसरी गोष्ट की आपण पहाटेपासनं आपल्या आजूबाजूला कुकरच्या शिट्टे ऐकत असतो माझ्या सगळ्या मैत्रिणींना एक मी प्रयोग सांगते करायला की गॅस तुम्ही वर ठेवा वीस मिनिटं कुकर ठेवा कोणतीही डाळ उत्तम प्रकारे शिजती कुकरची एकही शिट्टी होऊन देऊ नका दे। कुकर वाफेवर पाण्याच्या वाफेवर शिजवा कमीत कमी, कमी पाणी वापरा आपल्या घरात आपण आणलेल्या डाळीला किती पाणी लागते डाळ शिजावी म्हणून त्यात सोडा वापरू नका तुम्ही सोडा बेकिंग पावडर इनो या गोष्टी घातल्या ना की त्यातलं पोषण मूल्य सगळं कमी होतं तांदूळ जो तुम्ही वापरणार आहे तो हातसडीचा वापर वापरा पॉलिश न केलेला तांदूळ घ्या खूप छोटे छोटे हे बदल आहे बरोबर आहे म्हणजे कुकरच्या शिट्ट्यावर शिट्ट्या करत नाही राहायच्या ती वाफ कोंडून वाफेवर अन्न आपल्याला शिजवायचे हे शास्त्र त्याच्या मागचं आहे म्हणजे त्यातली पोषण मूल्य त्यात टिकून राहणार राहतील आता बाकीचं पण मिक्सर आहे आपल्याला फूड प्रोसेसर आहे तर ही काळाची गरज झाली आता काही पाटावर वाचायला एवढा वेळही नसतो गृहिणीकडे त्याचा वापर जो होतो तो तसा होत राहणार त्याच्याबद्दल काही वेगळं आपल्याला येईल जिथं शक्य आहे ना फूड प्रोसेसर मला आज वेळ आहे तर मी हाताने कणिक म्हणजे पण नाहीये वेळ मला फक्त फूड प्रोसेसर मध्ये खूप मोठा कणकेचा गोळा मळून ठेवलाय आणि तो फ्रीजला ठेवलाय आणि दोन दिवस मी त्याच्याच पोळ्या करती हे चुकी करू नका म्हणजे हा उपकरणांचा केलेला गैरवापर प्रोसेसर वापरा की तुम्ही सलाड करायला वापरा किंवा तुम्ही कणिक मळायला वापरा मिक्सर तुम्ही शेंगदाण्याचं कूट करायला वापरा पण तुम्हाला भाजीत आलं लसूण थोडस घालायचंय तर छोट्या खलबत्त्यात पटकन कुटा आणि ते घाला किंवा मग तुम्ही जरी आलं लसूण त्याच्यामध्ये वाटलं तरी एक आठवड्याभराचं वाटून मध्ये ठेवलं की पुन्हा त्याची पोषण मूल्य कमी होतात आणि त्याचे दुष्परिणामही आपल्याला दिसून येतात असा वापर या गोष्टींचा मला वाटतं नको आहे साधं शेंगदाण्याचं कूट करायचं झालं ना तरी ते खूप रिफाईंड बारीक करू नका साल काढू नका शेंगदाणे मायक्रोवेव्हला भाजल्यावर साला सकट कूट करा <coughs> सालातली पोषण मूल्य पण तुम्हाला मिळू देत। आणि ज्या गोष्टी आता कुठ काही आपण खलबत्त्यात करण्याचे दिवस राहिले नाहीत सो त्याला तुम्ही मिक्सर वापरा पण तो मिक्सर वापरताना किती आपण पॉवर वापरतोय खूप त्याचं पार त्यातनं तेल निघेपर्यंत करतोय का इतकं वापरू नका कमीत कमी इलेक्ट्रिसिटी जाळा आपल्याला परत पर्यावरणाकडे आपण येतोय की आपण हे लाईट कमी वापरला पाहिजे गॅस कमी वापरला पाहिजे किंवा मायक्रोवेव्ह मध्ये मायक्रोवेव्ह बद्दल मी विचारणारच होते की असं म्हणतात की म्हणजे गॅसवर जितकं सुरक्षित आहे अन्न शिजवणं त्या वेव्ह तितक्या प्रकृतीला चांगल्या नाही तर काय खरं आहे याच्यामधलं मला असं वाटतं की आपल्या भारतात आपण जो मायक्रोवेव्ह वापरतो ना तो जास्त करून गरम करण्यासाठी ग्रिल्ड करण्यासाठी नॉनव्हेज जास्त प्रमाणात त्याच्यात करण्यासाठी पण रोजचा जो स्वयंपाक आहे ना हुँ. तो मला वाटत नाही की सगळ्या घरात मायक्रोवेव्ह मध्ये होत असेल तर आपण जेवढा वापरतोय ना तेवढ्यातनं काहीही दुष्परिणाम नाहीये पण म्हणजे असं तुम्हाला म्हणायचंय का की पूर्ण स्वयंपाक मायक्रोवेव्ह मध्ये करू नका असं सजेस्ट करायचं हा असं सजेस्ट करायचं आहे म्हणजे ते करतच नाही कुणी की तुम्ही असं भात याला लावलाय मायक्रोवेव्हला तर असं होत नाही तुम्ही पुलाव बिर्याणी त्याच्यामध्ये करू शकता पण असं पुलाव बिर्याणी आपण कधी करतो महिन्यात न कधीतरी एकदा वचित करतो, क्वाँचीत करतो। तर ती मायक्रोवेव्ह मध्ये चालू शकते खूप एक तासाच्या वर मायक्रोवेव्हचा विचार किंवा वापर करू नका म्हणजे थोडक्यात गॅस जास्ती आपण वापरतो तेच चांगलं आहे गॅस चांगलं आहे इलेक्ट्रिकचे इंडक्शन जे आपण म्हणतोय ते चांगलं आहे जे सोयीचं आहे ना आणि कमीत कमी वेळात शिजत आहे कमीत कमी इलेक्ट्रिसिटी जाते कमीत कमी गॅस जातोय याचा विचार करून सगळ्याचा बॅलन्स वापर जर केला ना तर आपण खूप पर्यावरणपूरक किचन चालवू शकतो आता आपण कडे येऊया अगदी महत्वाचं असं उपकरण आहे आणि त्याचाही खूप वापर केला जातो काही गृहिणी खुश होता त्याच्यामुळे आता काय फ्रीज आहे त्याच्यामुळे उरलेलंय अन्न ठेवायला हरकत नाही किंवा जास्तीचं काहीतरी करून ठेवायचं आणि काढून मग ते वापरायचं गरम करून तर फ्रीज कसा वापरायचा काय सांगाल तुम्ही अगदी गरजेपुरता फ्रीज वापरा खूप मोठे मोठे फ्रीज खरेदी करू नका माझी सगळ्या मैत्रिणींना एक टास्क आहे की आता सगळ्यांनी आपापले फ्रीज उघडा आणि त्यात किती वाट्या झाकलेल्या आहेत आणि त्या किती दिवसापूर्वीच्या आहेत याच थोडं अनालिसिस करा तर काय होतं फ्रीज आहे फ्रीज मध्ये अन्न खराब होत नाही असा अर्थ नाहीये अन्न खराब होतं जसं फक्त त्याचा कालावधी वाढतो म्हणजे बाहेर ठेवून ते जर तीन तासात खराब होणार असेल तर फ्रीजमध्ये ते आठ तासात खराब होतं त्यामुळे ही सवयच लावू नका म्हणून मगाशी मी जे म्हणलं ना स्वयंपाक करताना कुठलीही गोष्ट शिजवतानाच कमी करा भले तुम्हाला कुणी म्हणू की फार कमी केलंय म्हणजे पातेल्याकडे बघून खावं लागले इट्स ओके पण ते परत मध्ये जायला नकोय आणि सवयच अशी लावा की मी नाश्त्यातलं काही जेवणात घेणार नाही जेवणातलं काही डब्यात नेणार नाही डब्यातलं काही मी रात्री खाणार नाही कमी करा ताज करा थोडं करा आणि संपवा बरोबर पुरेस करा लोक कुटुंबातल्या सदस्यांना आवश्यक एवढंच करा उरलं तर काय मी मध्ये ठेवीन आणि उद्या खाईन असा दृष्टिकोनच तुमचा असता कामा नाही अजून एक त्यात सांगायचं की फ्रीजमध्ये एखादी गोष्ट ठेवली आणि तुम्हाला ती गरम करायची आहे रात्री तुम्हाला ती घ्यायची आहे तर तुम्ही ती फ्रीजमधन एक तास आधी काढून ठेवा हे आपलं बरेचदा काय होतं काढलं मधलं पातेल टाकलं मायक्रोवेव्ह काढलं ठेवलं गॅसवर गॅस जास्त जळतो इकडे इलेक्ट्रिसिटी जास्त थोडं प्लॅनिंग केलं ना खूप सारं नाही लागत तर आपण हे लाईट वाचवू शकतो गॅस वाचवू शकतो ते रूम टेम्परेचरला आल्यानंतर गरम करणं की भाई मला वाटतं योग्य काय ते थंड असतं फ्रीज उन्हाळा सुरू होतोय आलो बाहेरनं की पटकन बाटली काढली लावली तोंडाला असं पण करू नका इतकं थंड पाण्याची गरज नाही त्यापेक्षा माठातलं पाणी कधी चांगलं काळ्या माठातलं जे नॅचरली थंड झालेलं आहे त्यामुळे फ्रीज वापरू नका असं म्हणणं वेडेपणाचं ठरेल पण त्याचा वापर सजगपणे करा बरोबर आता आपण असं म्हणूया की उपकरणांबद्दल ह्या सगळ्या आपण बोललोच आहे तर एक सोलर एनर्जी आपल्याकडे भारतामध्ये खूप आहे खूप सूर्यप्रकाश आहे पण स्वयंपाकघराच्या दृष्टीने सोलर शेगडीबद्दल तुम्ही काय सांगाल ज्यांना शक्य आहे ज्यांच्या घरात टेरेस आहे हां ऊन आहे स्वतःचे बंगलो आहेत त्यांनी जरूर त्याचा वापर करा जरूर कुठलाही दुष्परिणाम त्याचा नाही एकदा ते उपकरण आपण विकत घेतलं की शून्य मेंटेनन्स आणि शून्य खर्च कसलंही बिल नाही काही नाही इलेक्ट्रिसिटी नाही गॅस नाही काहीच नाही आणि निवांतपणे खमंग शेंगदाणे भाजून निघतात रवा खमंग भाजून निघतो सकाळी लावलेला भात तुम्हाला संध्याकाळच्या जेवणात गरम गरम मिळतो पोहे वगैरे चिवड्याच्या आधी आपण जे उन्हाला ठेवतो ते त्यात ठेवले तर छान ते फुलून येतात आणि जेवढा तुम्ही चांगला वापर करू शकाल फक्त त्यात एकच असं की सगळ्यांना एवढी जागा अवेलेबल असतेच जिथे कुठे आहे त्यांना सुद्धा टक्के करावा म्हणजे तुम्ही जसं मला मगाशी म्हणालात तसं की हे सुद्धा एक गणित आपण समजून घेतलं की किती वेळ कुठल्या पदार्थाला लागतो तर आपल्याला ते हलवत बसायला दाणे भाजायला सुद्धा गरज नाही हे तुम्ही घेतल्यानंतर एकदा समजून घेतलं की पोहे भाजायला किती वेळ लागतो आणि परफेक्ट त्या त्यावेळी ते काढलं तर त्याच्यासारखं दुसरं उपकरण नाही आणि नॅचरली ते होतंय ना सो ते खमंग होतात म्हणजे सोलर कुकर मधले जे शेंगदाणे भाजलेले आहेत ना त्याला अप्रतिम चव चवीतो अगदी म्हणजे तुम्ही गॅसवर भाजलेल्याला वेगळी चव वे। आहे मायक्रोवेव्हच्या भाजण्याला वेगळी चव आहे आणि त्यामुळे तुम्ही याचा आनंद घ्या त्याचा आनंद जरूर गृहिणींनी घ्यावा म्हणजे थोडक्यात आपण असं आपण आता बोललो त्याच्यावर लक्षात आलं की उपकरण ही असणारच आहेत नवीन आधुनिक काळामध्ये आणि गृहिणीची गडबड असते धावपळ असते तर त्याला काही पर्याय तसा नाही आहे पण त्याचा वापर करताना सजगतेने करा आपण कसा वापर करतो आहे आणि त्यातनं काही दुष्परिणाम होऊ नयेत याची काळजी घ्या मला वाटतं आता आपण स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे मग ती उपकरणांची असेल स्वयंपाकघराची असेल तर स्वच्छतेसाठी किंवा ती काळजी कशी घ्यायची गृहिणींनी एक असं वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवूया की आपण स्वतःचं स्वच्छता करताना ड्रेस छान घातलाय मेकअप चांगला केलाय ही एक आहे आणि आंतरिक स्वच्छता मनाची आणि आपली शरीराची हा तर स्वयंपाकघर हे आपल्या घराचा आत्मा आहे हा एक वेळ तुमच्या हॉलमध्ये पसारा चालेल एक वेळ तुमच्या बेडरूम मध्ये पसारा चालेल पण किचन तुमचं हे क्लीनच असलं पाहिजे कारण तिथं तुमच्या घरातल्या सगळ्यांचं आरोग्य चा तिथं वसलेलं आहे आणि तुमचा तिथं वावर जास्त आहे तुमच्याकडे जी कामवाली बाई स्वयंपाकाला असेल पोळीला भांड्याला तिला सवय लावा की ती जेव्हा बाहेर नयती तेव्हा ती पाय धुवेल हात स्वच्छ धुवेल आणि मग ती भांडी जरी ती घासणार असली तरी हात धुवून ती तिथे जाईल तुम्ही स्वतःला आपण बेसिनवर आपल्याकडे हँडवॉश असतो पण सिंक वर असतो का असला तर आपण त्याचा वापर किती वेळा करतो नॅपकिन्स आपण वेगवेगळे वापरतो का धुतो का ते उन्हात वाळवतो का हुँ, हुँ. ते वेळच्या वेळी आपण बदलतो का हुँ, हुँ. जुने वापरलेले कपडे आपण नॅपकिन म्हणून वापरतो का खूप छोट्या गोष्टी आहेत आणि जेवढं तुम्ही फिनेलनी एकदा रात्री झोपताना जर हुँ, तुम्ही पाच मिनिटं लागतील दहा मिनिटं लागतील पण मग झुरळं कमी होतील वेळच्या वेळी तुम्ही जशी आपण फेशियल करायला जातो काही मेहंदी कलर करायला जातो तसं घरातले एकदा सगळ्या ट्रॉल्या स्वच्छ केल्या ठरवून की या रविवारी मी ट्रॉल्या करीन उद्याच्या वेळेला मी शेल्फ करीन तर तुमचं जे स्वयंपाकघर आहे ना ते खूप स्वच्छ राहील आणि त्यात अजून एक मुद्दा आपण असा घेऊया की कचरा जो ओला कचरा तयार होतोय तर त्याची विल्हेवाट कशी लावा तर मगाशी सोलरच आपण म्हणलं त्याप्रमाणे जर तुमच्याकडे जागा उपलब्ध असेल तर हा जो ओला कचरा आहे ना हुँ, तुम्हाला हुँ, एक छोटी टीप देते मी की भाज्या निवडलेली जी देठ आहेत ना ती बारीक चिरा हा नसेल तर मिक्सरवर फिरवा आणि ती उन्हात चक्क वाळत घाला ती वाळत घातल्यावर कुरकुरीत होतात हां ती कुरकुरीत झाल्यावर हाताने कुसकरून ती कुंड्यांमध्ये टाकून द्या किंवा जी फळांची सालं आहेत ती पण ओला कचरा जेवढा घरात जिरवता येईल आपल्या कुंड्यांमध्ये जिरवता येईल ना तेवढा जिरवा तो बाहेर जाऊ देऊ नका स्वयंपाकघरातलं सगळं प्लॅस्टिक काढून टाका सगळं हिंदालियम काढून टाका अनेक वर्ष हिंदालियमच्या भांड्यातून अॅल्युमिनियमच्या भांड्यातून स्वयंपाक केलेला खाणं हे कॅन्सरचं एक कारण मानलं गेलं सो so, तुम्ही काचेला प्राधान्य द्या आता खूप सर्जरी स्टील मिळतात त्याच्यामध्ये कढई पण मिळतात तर तुम्ही मला वाटते आज गृहिणींनी एवढं पाऊल उचललं ना की सगळं प्लॅस्टिक घरातलं काढलं आणि अल्युमिनियम हिंदालियम काढलं आणि तवे उलटणी कढई हे लोखंडाचं घ्या काचेचं घ्या किंवा स्टीलचं घ्या तुम्हाला भाकरी वगैरे लोखंडाच्या कढईत करणं सहज शक्य आहे हु, त्यातनं लोह जाणारे आपोआप हिमोग्लोबिन वाढायला मदत होणारे आणि ओला कचऱ्यामध्ये सुका कचरा दुसरा भाग म्हणजे हे सगळं प्लॅस्टिक हे जे आपण रॅपर्स सगळे येत आहेत प्लॅस्टिक मधले ते तुम्ही सरळ वाल्याला द्या आपल्या घरातनं कमीत कमी कचरा बाहेर जाईल स्वयंपाकघरात जास्त कचरा तयार होतो तर ह्याची आपण काळजी हा आणि ते खताच तुम्ही सांगितलं की ओल्या yes. कचऱ्याचं खत करून तुम्ही छान कुंड्या लावून झाडं लावू शकता त्याच्यामध्ये उपकरणं जी आहेत त्याची स्वच्छता सुद्धा खूप ठेवणं आवश्यक आहे म्हणजे जी आपली मिक्सरची भांडी असतात काही काही वेळा असं होतं की एक मिक्सरमध्ये काहीतरी वाटण केलंय ते न धुताच संध्याकाळी परत त्याच्यामध्ये केलं तर हे सुद्धा आरोग्याला अतिशय घातक आहे म्हणजे जी उपकरणं आपण वापरतोय ती सगळी स्वच्छ असली पाहिजेत याची काळजी ગૃહિણી ઘટલી પાજે हातासरशी उपकरण स्वच्छ करणे एवढा एकच त्याला मार्ग आहे मिक्सर मध्ये काही वाटून झालं की पटकन पाण्याखालन काढून ते पालथं घालायचं शिवाय ते मिक्सरचं जे आपल्या मिक्सरच्या भांड्याचं जे रबरी हे असतं ते खराब होत त्याला बुरशी धरते सो ते पालथं घातल्यानंतर पाच मिनिटांनी ते सरळ करून ठेवायचं म्हणजे त्यात पाणी राहत नाही आणि त्याच्यावर बुरशी राहत नाही मायक्रोवेव्ह मध्ये बरेचदा दूध ओतायला जातं पाणी ओतायला जातं सांडतं तेव्हाच्या तेव्हा ते पुसून घ्यायचं थोडासा क्लिन्झर टाकायचं आणि पुसून घ्यायचं मध्ये आपण अन्नच आता कमी ठेवणार आहे तर फ्रीज उघडल्या उघडल्या एक वास नाही आला पाहिजे एक असं फ्रेशपणा जाणवलं पाहिजे त्यामुळे फ्रीज वेळच्या बेल वेळी पुसून घेणं खूप दिवसांपूर्वीच काही त्याच्यात शिल्लक का असेल ते वेळच्या वेळी टाकून द्या अनेक दिवस ते ठेवून फ्रीजही खराब होतो आणि त्याला वासही तुम्ही म्हणाला तसा येतो दर थोड्या दोन तीन दिवसांनी एकदा जस्ट नजरेखाल न घाला आपण इकड वेड्यासारखं सामान आणतो की नवीन आणलेलं ठेवायला जागा नाही अशी आणि काय आणलं हेच लक्षात नसतं आणि ते मागं पडलं तर मागं पडतं दिवसांनी कळतं की अरे आपण हे आणलं होतं आणि मग त्यात जाळ्या झालेल्या असतात तर मी असं म्हणते की आता मोह थोडा कमी करून गरजेपुरता आणा आणलेलं संपवा घाऊक म्हणजे मोठे जेवढा तुम्ही पॅक घ्याल तर त्याला ऑफर असतात तर आपण मोठे पॅक आणणार भर देतो ते पर्यंत संपत आणि मग उरलेलं ते तसंच पडस तर त्या ऑफरला बळी पडू नका जेवढं लागणार आहे ना छोटे छोटे पॅक खूप आणा कि ते फटाफट बर संपले पाहिजे आपल्या घराला डस्टबिन करू नका स्वयंपाकघराला की आपलं एवढंस फारसं फ्रीज आहे म्हणून काहीतरी आणून साठवून ठेवलंय असं थोडक्यात करू नका किंवा मार्केटमध्ये आलेलं सगळं घरात आलंच पाहिजे असं पण काही नाही पुढे स्वच्छता किती महत्वाची आहे स्वयंपाकघराची स्वयंपाकघरातल्या उपकरणांची आणि तिथे जी गृहिणी वावरते तिने सुद्धा मला वाटते पूर्वी असं होतं की आंघोळ करून स्वच्छ मगच स्वयंपाकाला सुरुवात करायची या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे आता आपण गृहिणीची मानसिकता किंवा इथे जी सायकोलॉजी आहे त्याचा सुद्धा संबंध स्वयंपाकघराशी आहे तर काय सांगाल असं म्हणतात की एखाद्याच्या हृदयात जाणारा मार्ग त्याच्या पोटातून जातो म्हणजे आपण जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आपला नवरा आपली मुलं आपले सासू सासरे हे आपले जीव की प्राण असतात तर ह्यांच्यासाठी जेव्हा आपण काही रांधत असतो स्वयंपाक करत असतो तेव्हा आपलं मन अतिशय प्रसन्न पाहिजे हा आपल्या चिडचिड नकोय किंवा आरडाओरडा दंगा नकोय घरात तुम्ही जे करताना तेव्हा ते, ते करताना तुमचे भाव त्या अन्नात उतरतात आणि त्या अन्नाची चव अन्नाची पौष्टिकता वाढवतात त्यात पॉझिटिव्ह वेव्ज येतात सो तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला एखादा जप आवडत असेल तर तो किचन मध्ये कायमस्वरूपी जप लावून ठेवा जप नाही तुम्हाला लावायचा किशोर कुमार लावायचा मस्त आकाशवाणी किंवा रेडिओ ऐकत सुद्धा तुम्ही छान स्वयंपाक करू शकता छान कार्यक्रम आणि गाणी yes. ती मेजवानी चालूच असते आणि त्यानं ना तुमच्यात निगेटिव्ह विचार येत नाही बरोबर पॉझिटिव्हिटी येते ती सगळी अन्नात उतरती आणि ते अन्न खाल्लं गेलं की ते अंगी लागतात आपल्या सो स्वयंपाक करताना एकूणच गृहिणीनं स्वतःला फिट ठेवलं पाहिजे योगासन असेल चालणं असेल जिम असेल नृत्य असेल पोहणं असेल कोणत्याही प्रकारचा जर तिनं व्यायाम केला तर आपोआप ती पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचार करायला लागेल आणि मग तिच्या हातनं जे काही छान पदार्थ तयार होणार आहेत ना ते आपोआप चविष्ट होतील बरोबर आहे आणि त्याचा घरातल्या सगळ्यांना फायदा होईल गृहिणीची मनस्थिती किती जोडलेली आहे या सगळ्याची आणि मला असं वाटतं की एक प्रसन्न मन असेल तर त्याची एक झलक सगळ्या घरावरती दिसते स्वयंपाकघरावर तर दिसतेच दिसते अगदी खरं आहे तर इथपर्यंत आपण आता आलेलो आहोत की जेवणाविषयी आपण जे बोललो पण हल्ली असं आलेलं आहे की सिरियल बघत टी व्ही बघत जेवण करायचं टी व्ही समोर ताट घेऊन जायचं किंवा मग ताट नाही नेलं तरी शेजारी मोबाईल असतो ताटाच्या काहीतरी बघत बघत की आपण काय जेवतो हो याच्याकडे काही लक्ष नसतं तर काय सांगाल तुम्ही माझी परत एकदा आपल्या सगळ्या मैत्रिणींना एक कळकळीची कल, विनंती आहे की घरात एक तास गॅजेट फ्रीसाठी ठेवा तो तुमचा डायनिंग टेबलवरचा वेळ असेल हा तिथं तुम्ही तुमच्या मुलांशी नवऱ्याशी संवाद साधा सगळ्यांचे फोन त्या काळात बंद ठेवा आणि एकदा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना कळलं ना की यांच्या घरातले फोन आठ ते नऊ बंद असतात तर नाही काही प्रॉब्लेम आहेत आपण काही कुणी खूप मोठे व्यक्ती नाहीये आपण सगळे सामान्य लोक आहे एक तास फोन बंद पडल्यानं नाही काही बिघडत तुम्हाला एक उदाहरण देते मी आता दिवाळीत राजस्थान ट्रिपला गेलेले आणि खूप अशी मी अॅडिक्ट झालेले की गेले कुठे टाका स्टेटस वगैरे वगैरे सो so, मी ठरवलं की मी या दहा दिवसात माझं मोबाईलचं नेटवर्कच ऑन करणार नाही तर मी इतका ट्रिपचा आनंद खूप छान घेऊ शकले हा तर आपल्याला ते दुसऱ्यांदा दाखवण्याची जास्त ओढ असती तर एक तास जर आपण आपल्या जेव्हा आपण डायनिंग जवळ असणार आहे ना तेव्हा आपल्या मुलांनाही सवय लावूया की तुमच्या शाळेत काय काय झालं कॉलेजमध्ये काय काय संवाद जो सध्या तुटत चाललेला आहे तोही त्याच्यातनं जुळून ज्या आपण सिरियल बघतो की तिथं म्हणजे काहीही चाललेलं असतं निरर्थक आणि आपण कुठेतरी आपल्या मनातल्या राहिलेल्या इच्छा तिथं पूर्ण होताना बघत असतो सो आपण त्यात वाहत जातो पण किमान ते जेवणाच्या वेळेला नको की एक तास तुमचा असा पाहिजे की छान तुम्ही जेवताय इतकं प्रेमानं दमून येऊन पण तुम्ही ते बनवलंय अन्न तर तुम्ही हसत खेळत विनोद करत एकमेकाच्या दिवसाचं तुम्ही केलेलं काम शेअर करा मुलांचं ऐकून घ्या त्यांना काही सल्ले द्या पुढचे काही छान प्लॅनिंग करा आणि असा जर तुम्ही टीव्ही सगळं बंद ठेवून जर तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल म्हणजे थोडक्यात जेवताना म्हणा की गॅझेट्स पासून दूर राहा हा सल्ला आहे तुमचा मैत्रिणींनी तो, तो लक्षात ठेवला पाहिजे आपण सुवर्णाताईंकडून स्वयंपाकघरातलं विज्ञान समजावून घेतलं स्वयंपाकघराला सुद्धा आपण एक प्रयोगशाळा आहे असं म्हणतो की तिथे वेगवेगळे वेग प्रयोग चाललेले असतात रोज आपण वेगवेगळे वेग पदार्थ करत असतो तर स्वयंपाकघरातली उपकरणं स्वयंपाकघरातली स्वच्छता आणि संतुलित आहार कसा असावा गृहिणीचं मन कसं प्रसन्न असावं स्वयंपाक करताना इथंपर्यंत सगळं सुवर्णाताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे तर या सगळ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा उद्यापासून स्वयंपाक करताना एक वेगळा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा म्हणजे तुमच्या कुटुंबाचं आरोग्य सुधारेल तुमचंही मन प्रसन्न राहील तर सुवर्णाताई आज तुम्ही इथे आलात आणि स्वयंपाकघरातलं विज्ञान याविषयी आमच्या मैत्रिणींना अगदी सविस्तर माहिती सांगितलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे आभार मानते आणि मलाही पुणे आकाशवाणीचे आभार मानायचेत की आजच्या विज्ञान दिवसानिमित्त तुम्ही मैत्रिणींसाठी जो हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना स्वयंपाकघरातला वैज्ञानिक दृष्टिकोनाची दिशा दिली त्याबद्दल मी तुमचे पुणे आकाशवाणीची खूप खूप आभारी आहे धन्यवाद